मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण एका गावात घडलेलो भयंकर अनुभव बघणार असं. रात्रीचे शेंगदाणे खाना सुद्धा इतका मागात पडाक शकता याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. पण ही गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ह्यो जो अनुभव असा तो माझ्या पप्पांका इलो होतो. आमच्या गावची पूजा होती. दर 3 वर्षांनी आमच्या गावात पूजा होता आणि त्या दिवशी रात्री आमच्या गावातली सगळी माणसं मिळून एक नाटक सादर करतात आणि या नाटकात आमच्याच गावातली माणसं असतात. माझ्या पप्पांनी सुद्धा एक पात्र निवडलेला होता. पण तुमका तर माहिती असा, नाटक करूचं असात तर त्याची सगळी तयारी करूची लागता. म्हणून नाटकाच्या आधी 10-15 दिवस आमच्या गावात एक शाळा असा. त्या शाळेत संध्याकाळची नाटकाची तालीम व्हायची. ज्या ज्या लोकांनी त्या नाटकात सहभाग घेतलेलो होतो ती सगळी लोका संध्याकाळी त्या शाळेत जमायची आणि नाटकाची तयारी करायची. पण त्या वर्षीपासून तालीमेक खूपच उशीर होऊ लागलो होतो. याआधी 6 वाजेपर्यंत सगळी लोका जमायची आणि 8:30 पर्यंत आपापल्या घराकडे जायची. पण त्यावर्षी मात्र 7:30 झाले तरी कोणचं पत्तो नसायचो, त्यामुळे पुढे खूपच उशीर व्हायचो. आणि त्यात आमचा घर होता त्या जरा आतल्या भागात होता आणि त्या वाटेत कोणची जास्त जागमग नाही होती. 8:30 पर्यंत घराकडे येणं ठीक होता. पण त्यावर्षी तर रात्री 10-10 वाजेपर्यंत माझे पप्पा तालमीक जायचे आणि 10:30 वाजेपर्यंत घराकडे यायचे. आणि त्या माझ्या पप्पांच्या आईक अजिबात आवडत नाही होता. ती त्यांना म्हणायची एवढ्या उशिरापर्यंत ते थांबा नको, लवकर जा आणि लवकर ये, नाहीतर काही एक गरज नाही त्या नाटकात जाऊची, नको म्हणून सांग त्यांना. पण पप्पा मात्र आईक म्हणायचे होय गे 10 दिवसांचाच प्रश्न असा. असा म्हणान ते नाटकाच्या तालमीक जायचे. पहिले 4-5 दिवस चांगले गेले. पण एक दिवशी त्यांना तालमीवरसून घराकडे येऊ खूपच उशीर झालो. 10:30 होऊन गेले होते तरी ते अजून शाळेतच होते आणि त्यानंतर ते घराकडे येऊक निघाले. खूपच रात्र झाली होती. ते एकटेच घराकडे यायचे आणि त्या दिवशी नेमके कोणीतरी भाजलेले शेंगे तालमीत आणलेले होते आणि ते जाता जाता माझ्या पप्पांका कोणीतरी दिले, त्यामुळे ते शेंगे घेऊन घराकडे खात खातच येत होते. आमच्या घराकडे येताना एक मुख्य रस्ता लागता आणि त्या मुख्य रस्त्यावरसून एक छोटीशी पायवाट आमच्या घराकडे जाता. पण त्या पायवाटेत कोणचा जास्त येणं जाणं नाही होता. पप्पा आपले मस्त शेंगे खायत खायत चलत होते. चलता चलता वाटेत त्यांना एक झाड गावला. मोठा झाड होता आणि त्या झाडाच्या फांदीवर एक बाई बसली होती. जसं माझ्या पप्पांचं लक्ष त्या बाईकडे जाता तशी ती बाई पटकन फांदीवरसून उडी मारून खाली उतरली. आणि या सगळा काही क्षणातच घडला. माझ्या पप्पांका काही सुधरतच नाही होता, कारण एवढ्या रात्रीची खयची बाई झाडावर बसता. त्या बाईक बघता क्षणी त्यांना समजला होता की यो नक्कीच भूताटकीचं प्रकार दिसता. बघता बघता ती बाई पप्पांच्या जवळ येली. तिने केसात गजरो मारलेलो होतो आणि त्याचा सुगंध हवेत दरवळत होतो. तेवढ्यात ती म्हणाली, काय हो एकटे एकटे खाता शेंगे, माका देवा चार अशी काय? तिची ती वाक्य ऐकान माझ्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. पण त्यांचा नशीब चांगला होता की त्यांनी वळाकल्याने होता की हे साधी बाई नाया, ही भूताटकी हा. आणि त्यांच्या आईकडसून त्यांनी बऱ्याचदा असे गोष्टी ऐकलेले होते की ही जी भूताटकी असता ती वाटेत तुमका गाठता आणि आपल्या हातात जा काय खावचा असा त्या मागता. पण अशा वेळेक त्यांना त्या दिलेलाच बरा असता, नाहीतर ती भूताटकी तेवढ्याच मनात धरून आपल्या मागसून येता. म्हणून माझ्या पप्पांनी अजिबात विचार न करता आपल्या हातातले शेंग्याची पुडी पटकन त्या बाईच्या हातात टाकल्याने आणि तिच्याकडे न बघता आपल्या घराच्या दिशेने चलाक लागले. तशी ती बाई हसाक लागली आणि ते दिलेले शेंगे खाऊक लागले.
आणि जसे पप्पा तिच्या बाजूसून पुढे चलाक लागले तसे ती मागसून तिंका आवाज देऊक लागले. ओ खाय चाललास, हे घ्या तुमचे शेंगे, माका बर झाले, हे धरा. माझे पप्पा चांगलेच घाबरले होते, पण त्यांना माहिती होता की अशा वेळी घाबरून चलायचं नाय आणि मागे तर मुळीच बघूचं नाही, मग तडी काय होऊन दे. ती बाई त्यांना मागसून सारखी असा करत होती, पण पप्पाने असले खूप गोष्टी ऐकलेले होते. अशा वेळेक चुकांसुद्धा मागे वळण बघूचं नसता, ही भुतटकी तेव्हाच मागे लागता जेव्हा आपण आपल्या हातातलं तिका काय देत नाही किंवा तिने हाक मारल्यावर आपण मागे वळण बघतो. आणि ह्याच्यातलं जर आपण काय केलं नाही तर ती काय आपल्या मागावर येऊ शकत नाही, म्हणून ती काय काय करून माझ्या पप्पांका मागे वळण बघूसाठी हाक मारत होती. पण शेवटपर्यंत माझे पप्पा काय मागे वळण बघूक नाही, पण पुढे तर त्या भुताटकीन कहरच केल्यान. ती आतापर्यंत आपल्या आवाजात हाक मारत होती, पण पुढे पुढे तिने माझ्या पप्पांच्या आईच्या आवाजात हाक मारल्यान. आईचा आवाज ऐकताच माझे वडील एका क्षणासाठी जागेवरच थांबले. त्यांना पहिल्यांदा खराच वाटला की त्यांची आई त्यांना शोधत शोधत इली की काय, ते पटकन मागेच वळून बघणार होते. तेवढ्यात त्यांना समोरसून आपल्या आईचं ओरडण्याचा आवाज इलो. ती मोठमोठ्यान त्यांना हाक मारत होती, कारण खूप उशीर झालो होतो आणि ती खरोखरच त्यांना शोधूक बाहेर पडली होती. आपल्या आईचं समोरसून आवाज ऐकताच हे चांगलेच आदरून गेले. काही क्षणापूर्वी माझ्या आईचं तर मागसून आवाज इलो, पण माझी आई तर घराकडसूनच आराडता. तेवढ्यात त्यांच्या सगळं विषय लक्षात इलो. ह्या सगळा काम त्या भुताटकीचाच होता, तीच त्यांना आवाज बदलून हाक मारत होती. जसा या त्यांच्या लक्षात इला तसे ते अजिबात मागे न बघता पुढच्या दिशेने पळाक लागले. तसं मागसून त्यांच्या आईचा आवाज घुमाक लागलो. रे पराधाम, काय चाललं? मी अडे असय, ये अडे. त्या सगळा ऐकान माझे पप्पा चांगलेच घाबरले होते आणि ते मनोमन देवाच्या नावाचा दाव करूक लागले आणि कसेबसे धापा टाकत टाकत घराकडे येऊन पोचले. घराच्या बाहेर त्यांची आई उभी होती आणि यांचीच वाट बघत होती. आपल्या आई घराच्या समोर उभा असलेला बघून यांच्या जीवात जीविलो. माझ्या पप्पांची ती अवस्था बघून त्यांच्या आईक समाधला की एका वाटेत काहीतरी दिसलेला असा. तशी त्यांची आई अक्षरशः तिका गाळीच घालूक लागली. ती आरडान म्हणाक लागली, तू या माझ्या पोराक पकडशील तर माझ्याशी गाठ असा, नाय तुझी तंगडी तोडलंय तर बघ तू आता इलास तशीच चलत राह. माझ्या पप्पांच्या आईक चांगल्याच माहिती होता की ती बाई त्या झाडार असता आणि म्हणूनच ती पप्पांका सांगत होती की रात्रीचे उशिरा ह्या वाटेन येऊ नको. मग लगेचच पप्पांच्या आईन त्यांच्यावरसून ओवाळून काढल्यान आणि बाहेर टाकून दिल्यान आणि मग त्यांना घरात घेतल्यान. पप्पांच्या आईन त्यांना आधी सांगून ठेवलेला होता की असं काय प्रकार घडलो तर आपल्या हातातला जा काय असात त्या देऊन टाकायचा, कारण तिका माहिती होता की त्या बाईचं चाळो त्या झाडावर असा आणि ती लोकांका अडवून त्यांच्या हातातल्या जा काय खाऊ कसात त्या मागता. पण ही सगळी गोष्ट माझ्या पप्पांका आधीच माहिती होती, म्हणून ते तिच्या तावडीसून सुटले. पण त्या सगळ्या प्रकारानंतर पप्पांच्या आईन पप्पांका चांगली तंबी दिल्यान आणि नाटकाची तालीम वगैरे बंद करून टाकल्यान. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकान जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.